Oh, you called it, Kev. Fetch it. नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका मित्र वरद विजय चव्हाण आणि मी तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. मंडळी, आज आहे महिन्याचा शेवटचा दिवस आणि महिन्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे अनेक लोक खुश असतात, कारण काही लोकांची सॅलरी यायची असते, काहींची आलेली असते. पण आज खुश व्हायचं एक वेगळं कारण आहे आणि ते कारण म्हणजे आज आहे 31 मार्च आणि आज सुरू होणार आहे टाटा आयपीएल 2023 आणि पहिला मुकाबला जो आहे तो आहे गुजरात वर्सेस चेन्नईमध्ये. आणि आजपासून 2 महिने जे आहेत ते आपल्याला इकडे तिकडे कुठेही एंटरटेनमेंट साठी जायची गरज नाही, आपल्याला घर बसल्या फुकट एंटरटेनमेंट बघायला मिळणार आहे. आणि या 2 महिन्यांमध्ये आपल्या हातात रिमोट असणार आहे, म्हणजे ही अंधश्रद्धा आहे. जर आपलं लग्न झालेलं असेल तर आपल्याला हातात मोबाईल घेऊनच बसायला लागतो, हे आता लग्न झालेल्या माझ्या मित्रांना कळेलच. सो आणि जे चेन्नईचे फॅन्स आहेत त्या लोकांसाठी हा सीझन खूप इमोशनल असणार आहे, कारण खूप प्रश्नचिन्ह आहेत की कदाचित हा धोनीचा शेवटचा सीझन असेल. ते आता येणारा काळच ठरवेल की धोनी याचा पुढचा सीझन खेळतोय की नाही. मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये व्हिडिओच्या एंडला मी तुम्हाला माझी ड्रीम इलेव्हन किंवा माय इलेव्हन सर्कल जे काही हल्ली खूप ऍप्स आलेत, पेटीएम गेम्स आलेत, एक्सेट्रा एक्सेट्रा, तर माझे प्लेईंग इलेव्हन मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि मग मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की तुमचे प्लेईंग इलेव्हन सुद्धा कमेंटच्या माध्यमातून शेअर करा, म्हणजेच एकमेका सहाय्य करू, अवघे धरू ड्रीम इलेव्हनचा कप, असं म्हणायला काही हरकत नाही. आपल्यापैकी बरेच जण हे सगळे गेम्स खेळतात, म्हणून मी बिंदास यावेळेला फर्स्ट टाइम ट्राय करतो की चला आपण एक टीम व्हिडिओ बनवून टाकूया. शेवटी टॉस झाल्यानंतर जे काही चेंजेस करायचे असतात आणि जे बेसिक इन्स्टिंक्ट असतं प्रत्येकाचं त्याच्यावरच फायनल आपली टीम ठरते. पण एक बेसिक इलेव्हन कोण असतील हे आपण एकमेकांना आता गेमच्या काही क्षणाआधी नक्कीच आपण चर्चा करू शकतो. सो सगळ्यात आधी आपण चर्चा करूया गुजरात बद्दल. गुजरात आहे मागच्या वर्षीचे डिफेंडिंग चॅम्पियन आणि गुजरातने जो कारनामा केलाय तो याआधी फक्त राजस्थानने केला होता, म्हणजे त्यांच्या पहिल्याच सीझनला ते लोक चॅम्पियन्स झाले होते. आणि ऑन पेपर तरी गुजरात खूप स्ट्रॉंग टीम वाटते याच्यात काही शंका नाही, कारण याच्यावरच अंदाज लावा. मागच्या वर्षी जे प्लेइंग इलेव्हन होते फायनलला त्यातले 10 प्लेयर्स तुम्हाला या पहिल्या मॅचमध्ये हमखास बघायला मिळतील. आणि 11वा प्लेअर कोण आहे, तर 11वा प्लेअर आहे साधू बाबा, म्हणजेच केन विल्यमसन. केन विल्यमसनचा मी तर खूप डायहार्ड फॅन आहे. आय एम शुअर की आपल्यापैकी 10 पैकी 9 जण केन विल्यमसनचे फॅन असतील. त्याचबरोबर डोमेस्टिक प्लेअर आहेतच आपले हार्दिक पांड्या, शुभम गिल आणि मोहम्मद शामी, आणि सगळे खूप तुफान फॉर्म मध्ये असं म्हणायला काही हरकत नाही. पण गुजरातकडे आहे हुकमाचा एक्का, आणि तो एक्का म्हणजे अर्थातच रशीद खान. हा माणूस जिकडे जिकडे जातो स्वतःची एक छाप सोडून जातो. मागच्या वर्षी त्यांनी PSL पाकिस्तानचा लीग खेळला होता आणि तिकडे त्यांनी लाहोरला चॅम्पियन बनवलं होतं. गुजरातचा तो खेळला आणि आता गुजरातला सुद्धा चॅम्पियन बनवलंय. आणि आपण सगळे जसे केन विल्यमसनचे फॅन आहोत तसाच हा अफगाणिस्तानचा जो करिश्मा आहे राशिद खान याचे सुद्धा आपण सगळेच चाहते आहोत. आणि तो ज्या टीमकडे असतो त्या टीमला नक्कीच एक एक्स फॅक्टर, एक बोनस पॉईंट मिळतो, याच्यात काहीच शंका नाही. आता बघूया चेन्नईची काय अवस्था आहे. चेन्नई 2 वर्षाआधी फायनलला होती, मागच्या वर्षी बॉटम 2 होती, पण यावर्षी चेन्नईचं चित्र जे आहे ते खूप बदललेलं आहे, कारण चेन्नईचा कोरच बदललाय. कारण सगळे नवीन खेळाडू चेन्नईकडे आलेले आहेत, जुन्या टीमपैकी फक्त रवींद्र जाडेजा आणि महेंद्रसिंग धोनी आहे. पण टीमला एकत्र कसं करायचं, टीमला बॉन्ड कसं करायचं, हे तर महेंद्रसिंग पेक्षा इतर कोणी काही करू शकत नाही. सो ती चिंता नाहीये. आत्ताच्या घडीला इंजुरीमधनं बाहेर आलेले प्लेयर्स चेन्नईकडे आहेत, ते म्हणजे ऋतुराज गायकवाड, दीपक चहार आणि मोईन अली सुद्धा आहे. बट स्वतःच्या इंटरनॅशनल टीमच्या कमिटमेंटमुळे तीक्ष्णा आणि साऊथ आफ्रिकाचा मगाला हा मात्र आता तरी सुरुवातीला चेन्नई बरोबर नसणार आहे. सो त्यांच्याकडे 4 फॉरेन प्लेयर्सचे ऑप्शन आहेत, ते म्हणजे बेन स्टोक्स, मोहम्मद अली, एम सॅटनर आणि कॉनवे. आता मी माझी ड्रीम इलेव्हन जी आत्ताच्या घडीला टीम आहे ती मी तुम्हाला सांगू इच्छितो. विकेट किपर म्हणून मी रिद्धिमान साहा आणि डी कॉनवेला घेतोय. डी कॉनवे माझा कॅप्टन असेल. आणि मग बॅटिंग म्हणून मी ऋतुराज गायकवाड, शुभम गिल, केन विल्यमसन माझा व्हाईस कॅप्टन असेल. आणि मग ऑलराऊंडरमध्ये मी 4 प्लेयर्स ठेवलेले आहेत, ते म्हणजे मोईन अली आणि हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा आणि बेन स्टोक्स. जर तुम्ही कोणी बेन स्टोक्सला कॅप्टन किंवा व्हाईस कॅप्टन करण्याचा विचार करत असाल तर तो लगेच बदलून टाका, कारण इंजुरीतनं बेन स्टोक्स बाहेर आलेला आहे. आणि एक गोष्ट कन्फर्म आहे की तो बॉलिंग करणार नाहीये. सो बॉलिंगचे जे काही बोनस आपल्याला कॅप्टन किंवा व्हाईस कॅप्टन बनवल्यानंतर मिळतात ते या वेळेला बेन स्टोक्स कडनं अजिबात मिळणार नाहीयेत. आणि बॉलिंगमध्ये असणार आहे दीपक चहार आणि रशीद खान. सो रशीद खान इधर कॅप्टन किंवा व्हाईस कॅप्टन तुम्ही करू शकता. म्हणजे आजच्या या कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही कोणाला सपोर्ट करता हे कमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि जर तुम्हाला तुमची ड्रीम इलेव्हन किंवा ज्या कुठल्या ऍपवर तुम्ही तुमचे प्लेइंग इलेव्हन बनवणार असाल ते काय आहे ते कमेंटच्या माध्यमातून कळवा, म्हणजे आपण एकमेकांशी काय होतं त्याला चर्चा करूया आणि लवकरच एक चांगला प्राइस मारूया अशी मी आशा करतो.
म्हणजे मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. Oh, you called it, Kev. Catch it.